काय पसराय रिषा, काय केलंय ग, काय केलं हे बघा, बॅग लागते अशी खेळायला प्रिशाला. आणि ही प्रांजू आपली रुसलेली आहे आणि ती आज सकाळी पडलेली पण आहे. कुठं लागलं तर कधी तर लागलेलं दिसतंय का प्रांजलला? प्रांजल आता ही गेलेली आहे तिचा स्केच पेन घ्यायला. अयो परत काढलाय पसराय बुटा. ए प्रिशा किती पसारा केलाय ग हा. तर आता आपलं इथे चिकन शिजत आहे मस्त पैकी. गरम पाणी ठेवलं होतं करायला तर गरम पाणी टाकते. आणि मी बघा पोलपटावर भाकरी थापणार आहे एकदम गोल अशी. पोलपटावर न चिटकता मी कशी भाकर थापते एकदम गोल गोल पण दाखवते. मला नाही का आता पण भाकरी थापता येते एकदम गोल अशी मी थापते. तुम्हाला थापून दाखवते शेवटी कशी झाली ते दाखवते. तर बघू शकता माझी भाकरी एकदम पोलपटाच्या बाहेर चाललेली आहे एकदम छान अशी थापली गेलेली आहे मस्त रीती मी केली. तर आता चला हिला तव्यावर टाकते. तर बघू शकता आपली आपली भाकरी पण अशी झालेली आहे मस्त रीती. भाकरी कशी दिसली नक्की सांग. एकदम पातळ आहे बाजरीची आहे कारण बाजरीची भाकरी आवडते घरामध्ये त्या कारणाने बाजरीची भाकरी करतो आम्ही. तर आता भाकरी मी अशी पलटली तर फुगल्यावरती तुम्हाला दाखवते कशी झाली ते. ओके तर बघू शकता आपली भाकरी बघा कशी थापते एकदम छान अशी. एकदम खरपूस अशी छान अशी फुगलेली आहे बघू शकतो. तर आता आपला मसाला झालेला रूट जाऊ चला जायच. दीदी काय करते बघू आपण. तर इथं आपला चहा रेडी आहे. चहा चाललाय आपला आणि संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये चहा नाही पिला असं कधी होणारच नाही. मस्त दूध टाकते त्याच्यामध्ये. आणि ह्यावेळेस ना मी चायपत्ती जरा वेगळी आणली तर गिरणार नाही. तर आता मी आणलेली आहे रेड लेबल. तर रेड लेबल खूप दिवसानंतर आणलेली. तर आता आज आपण याचाच चहा पिऊ रेड लेबलचा. तर मस्तपैकी आता चहा उकळतो आहे. तर प्रिशा काय करते बघूया आपण. प्रिशा काय चालले प्रिशाचे झगडे. ए पडायचे का तुला पडायचे पडशील. बस मन प्रिशाला बस मन प्रांजल. तर चाललंय यांचे झगडे. प्रिशाला बसायचे वरती त्याच्यावरती. आता प्रांजल मॅडम ठेवायला चालल्यात त्या. अयो अयो स्ट्रॉंग झाली ना दूध पिली ना आता. दीदींना दिलं. दीदीने लिपस्टिक लावती. तू लिपस्टिक लावती का? हा म्हणती. आणि बघा तिने कसं केलंय भिंतींवरती. बघा हे दरवाज्यावरती कसं केलंय. आता आपल्याला आवरायचंय कारण की आता बघूया आता हे निघते का. काल घरमालक आले होते तर बघू काय होते आता हवे. तर बघू शकता आपल्या चहाला किती छान असा कलर पण आलेला आहे मस्त झाला.
आता पीते मस्त पैकी चहा. तर आता चहा वगैरे झाले पिऊन तर त्याचसोबत पार्लेजी बिस्किट. तर मी आता तेल लावले केसाला म्हणून माझे केस असे झाले. तुझं केस पुढचे परवा. तर मला एक कमेंट आली होती की अशी नाही का, तर मला एक कमेंट आली होती नाही का ही आयब्रो तुमची. हां कोणतं काय करते. तर मला ना कमेंट आली होती की तुझे आयब्रो कोणतरी उडवले पार्लरवालीने. तर त्यांना मला सांगायचं माझे आयब्रो ना. आयब्रो माझे तसेच आहेत, कट झाल्यात. म्हणजे इथं मला केसच येत नाही आणि ह्या साईडला पण येत नाही. कसं काय काय माहिती असं होत आहे मला. तर आता मी वाढवलेत बरं का तरी, कारण मी म्हटलं थोडंसं वाढवून द्यावा मग कसं सेपमध्ये येतील लाईन शेर येतील. पण कसले काय वाढा नाहीत त्या, तर जाऊ दे तो विषय नाही मी प्लीज. पण ते विचित्र दिसते, जाऊ द्या. आता हे करा मी पेन्सिल लावून पेन्सिलने वाढत्या. तर आता काल आमचे घरमालक आले होते इकडं. तर आता काय माहिती, आता आमचं ॲग्रीमेंट पण संपत आले. तर थोड्या दिवसाचं म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत आता आम्हाला एक वर्ष होईल. डिसेंबरमध्ये आम्ही एक वर्ष झालो आलेलो. आता काय माहिती आता कसं व्हायचं विचारा. तर काल घरमालक आले होते, तर त्यांची गॅसची चेगडी होती. तर अगोदर काय झालं होतं, आपल्याकडे गॅस नाही ना, तर एकच गॅस होता तो ताईंकडे होता आणि त्याच्याकडे दोन टाक्या पण आणि गॅस पण होता त्याचा. पण आम्ही काय त्याचं अयो ही कोणती स्टाईल केली बरं थांब पग पाडते. तर तो गॅस घ्यायला आलता तर गॅस घेऊन गेलेत. आणि कसं आहे आता रूमचं ते बोलला तुम्हाला अजून राहायचं आहे का इथं, म्हणजे अजून एक वर्षाचं ॲग्रीमेंट वाढवायचं आहे का वगैरे. तर असं मिस्टरांसोबत बोलणं वगैरे झालं आहे त्यांचं. पण आता काय होतं आहे काय माहीत नाही, आमचंच नक्की नाही. आता बघूया जाऊ शकतो आहे का पुढची रूम बघायची एखादी काय कळत नाही, पण जाऊ द्या. पण मला तर हीच रूम आवडती कारण कसं सवय झाली आता या रूमची. जर दुसरीकडं सर्व पसारा हलवायचा म्हटलं तर खरंच लय अवघड आहे. परत आपण कसं असतं एखादी दुसरी रूम घेतली ना, परत त्यांना आपल्याला तेवढेच पैसे द्यावे लागतात, डिपॉझिट म्हणा किंवा जे आपल्याला रूम दाखवतात नो ब्रोकर. तरी मी ही रूम ना बघताना नो ब्रोकर काय झालं, नो ब्रोकर ॲपमधून घेतली होती तरी आम्हाला पैसे द्यावे लागले एक्स्ट्रा. चला आता मला करायचं आहे. इथं भात टाकल्या निश्चित झालं, चहानंतर भात टाकलं. तर आज आम्हाला कुपा मच्छी आणायची, कुपा मच्छी मग काय कुप्याचं तालवण बनवायचे. चला आता मसाला भाजून घेते कारण पप्पा येत आहे. तर कसं आहे पटकन झालं होतं बरं आहे. तर चला कसं वाटलं व्हिडिओ आता बघूया काय होतं रूमचं वगैरे. तर तेल लावलं आहे, केसं पण तयार झाले. केसं बीन चालले ना लय केसं खाली पडत आहेत, त्याच्यामुळे मला भीती वाटते घालवण्यात वगैरे सापडल्यावर. चला बाय बाय सर्वांना.